लोकसभेच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी गुवाहाटीत, मोदींच्या स्वागतासाठी नागरिकांची गर्दी। सुरक्षा पथकासोबतच्या चकमकीत 29 नक्षलवाद्यांना कंठस्नान, नक्षली कमांडर शंकरराव चकमकीत ठार, शंकरराव याला पकडण्यासाठी होते 25 लाखांचे बक्षीस। महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी, पालघरमध्ये उष्माघाताने 16 वर्षीय मुलीचा मृत्यू। निवडणुकीनंतर होणार मराठा आरक्षणाची सुनावणी, मुंबई उच्च न्यायालयाने दिली सुनावणीची पुढची तारीख। मोदींच्या काळात सिलेंडरचा भाव 400 वरून 1300 वर गेला, महागाईवरून शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका। काँग्रेसचा प्रवक्ता गोत्यात, हेमा मालिनीबाबत असभ्य वक्तव्य भोवले। उद्धव यांनी वडिलांची विचारधारा गाडली, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी उद्धव यांना डिवचले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिनेता सलमान खानच्या भेटीला, सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबारासंदर्भात केली विचारपूस। अभिनेता अमिताभ बच्चन याला लता मंगेशकर पुरस्कार जाहीर, अमिताभ यांचा मंगेशकर कुटुंबियांकडून गौरव। यंदा रामनवमीचा उत्साह औरच, प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतरची पहिलीच रामनवमी।